<small> जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी <small> सोहळा दिनांक चोवीस जून रोजी पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे त्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा चोवीस जून रोजी पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो तत्पूर्वी पादुकांना इंदापूर तालुक्यातील सराटी इथं नीरा नदीवर स्नान घातलं जातं पालखी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला तरी नदीत उतरणाऱ्या पायऱ्यांचं काम सुरूच आहे निरा नदीपात्रात पाणी नसल्यानं यंदा पादुकांना टँकरच्या पाण्यानं स्नान घालावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सराटी इथं पादुकांना निरा स्नान घालण्यात येतं परंतु या परिसरात निरा नदी कोरडी पडली आहे सराटीच्या वरील बाजूला पिठेवाडी चाकाटी बोराटवाडी खोरोची निर्वांगी आणि निमसाखर परिसरातील बंधाऱ्यांमध्ये भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे बंधाऱ्यांचे दरवाजे थोडे उचलले तर प्रशासनाच्या कृपेनं पादुकांना निराशनान घडेल सराटी येथील बंधारा कमकुवत झालेला आहे याच बंधाऱ्यावर घाई गडबडीनं स्लॅब भरण्यात आलाय त्यालाही शेकडो ठिकाणी तडे गेले आहेत बंधाऱ्यांचे पिलर ठिसूळ झाले असून त्यातील कॉन्क्रीट वाहून गेल्यानं भगदाड पडून आतील स्टीलही उघडं पडला आहे हा बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक बनला असला तरी याचीच डागडुजी करण्यात आली आहे बंधाऱ्याची दारं वाहून जाऊन नदीपात्रात विखुरली गेली आहेत नदीपात्र आणि किनारा अद्याप ही अस्वच्छ आहे शासन पालखी सोहळा सुखकर व्हावा यासाठी लाखो रुपयांचं अनुदान देतं मग प्रशासनाकडून कामात दिरंगाई का होते हे कळत नाही सराटी इथं सुरू असलेल्या कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी कामाच्या दर्जाची तपासणी व्हावी इरिगेशन अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या पिलरची पाहणी करावी वाहून गेलेले दरवाजे शोधून आणावेत आणि आपल्या कामाप्रती आपण प्रामाणिक असल्याचं दाखवून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त होत आहे